केश तालुक्यातील भाटुंबा येथील ग्रामपंचायतीमध्ये पूर्वीच्या सरपंचाने 2012 ते 2017 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून शासनाची आणि ग्रामस्थांची फसवणूक केली असल्यामुळे चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी सध्याचे सरपंच सुनील धपाटे आणि ग्रामस्थांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सरपंच मी गेल्या 2012 ते 2017 या कालावधीमध्ये झालेल्या पूर्ण कामाची चौकशी गेली 5 वर्ष झालं मागत आहे. त्याच्यातला मेन मुद्दा असेल EGS रस्ता. EGS रस्त्यामध्ये मी बऱ्याच वेळेस 2016 एंडला उपोषण केलेलं आहे. त्याच्यात पुन्हा चौकशी समिती नेमलेली आहे. चौकशी समितीच्या अंतर पूर्ण प्रशासनानं प्रत्यक्ष कामावर भेट देऊन त्या कामाचा अहवाल तहसील कार्यालयाला दिलेला आहे. त्याच्यात बऱ्याचशा त्रुटी निर्माण झालेल्या आहेत की मजूर कामावरच नाहीत, काही आहेत तर त्यांचे मास्टरला नावं नाहीत. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत एकही रुपया त्या मजुरांना मिळालेला नाही. उपोषण करूनही तो एक रुपयाही मजुराला आजपर्यंतही मिळाला नाही. गेली 6 वर्ष झाले ह्या विषयाला तरी एक रुपयाही मिळालेला नाही. त्याच्यानंतर आत्ता प्रोग्राम लागला ह्याचा आचार ह्याचा वार्ड रचनेचा. वार्ड रचनेमध्ये प्रशासनानं जाणून बुजून खोटी वार्ड रचना केलेली आहे. खोटी केलेली आहे म्हणजे त्याच्यात पती पत्नी विसंगत केली आहे. वार्ड क्रमांक 2 मध्ये पती आहे तर 3 मध्ये पत्नी आहे. प्रत्यक्षात 3 मध्ये राहते तर त्यांचे घरं किंवा ते मतदार 2 मध्ये घेतलेले आहे. याचा मी वेळेत 18 तारखेला आक्षेप अर्ज घेतलेला असताना देखील त्याच्यावर कुठलीही प्रशासनानं किंवा तहसील कार्यालयानं किंवा निवडणूक विभागानं कुठलीही दखल न घेता त्यांनी आहे तो प्रोग्राम संपविलेला आहे. त्याच्यानंतर मी त्यांना बऱ्याच वेळेस निवेदनं दिले तरी त्यांनी कुठलेही मला त्याच्यात ही केलेली नाही. तसेच तहसीलदार साहेब यांनी नुसते तोंडी बोलून निघून जायचे. त्याच्यानंतर मी जिल्हाधिकारी कार्यालय बीड, निवडणूक आयोग मुंबई, अपर आयुक्त यांना तक्रारी करून अपर आयुक्ताचं पत्र येऊनसुद्धा तहसीलदार साहेबांनी कुठलीही कार्यवाही केली नाही. फक्त एक नोटीस काढल्या किंवा चौकशी समिती नेमली. चौकशी समितीसुद्धा ग्रामपंचायत किंवा भाटुंबा या गावी आलेली नाही. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे की 2012 ते 2017 जे ग्रामपंचायतनं कामं केलेली आहेत त्याच्यात सगळी 99% बोगसगिरी आहे. मी आत्तापर्यंत तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल, 74 अर्ज दाखल केलेले आहेत पण प्रशासनानं एकही मार्ग ते निकाली काढलेला नाही.